नमस्कार, मी कल्याणी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. पालघर वाडा इथं एसटीला भीषण अपघात झालाय. अपघातात 52 प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलंय. एसटी प्रशासनानं 1000 रुपयांची तातडीची मदत देऊ केली आहे. चालकानं जोराचा ब्रेक लावल्यानं बसवरील नियंत्रण सुटलं असता बस शेतात जाऊन हा अपघात झालाय. राज्यातील जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. अशातच कोल्हापूर साताऱ्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. सोबतच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये 13 आणि 14 ऑगस्ट रोजी पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय. माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती, त्यामुळे थांबवण्यात आलेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. त्यासाठीचं नियोजन सुरू झालंय. पहिला टप्पा विदर्भात झाला असून आता दुसऱ्या टप्प्यात नगर आणि मराठवाड्यातून यात्रा सुरू होणार आहे. ही यात्रा 18 जिल्ह्यातल्या 93 विधानसभा मतदारसंघात 2745 किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. कोल्हापुरात लागू केलेल्या जमावबंदीच्या आदेशाचा सर्व स्तरातून विरोध झाल्यामुळं तो मागे घेतल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी दिली आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. यानंतर आंदोलन उपोषणासारखे प्रकार टाळण्यासाठी 12 ते 24 ऑगस्ट अशा 13 दिवसांसाठी खबरदारी म्हणून जमावबंदी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता. गोंदिया कावड यात्रेनिमित्त रजेगाव घाटावर आलेल्या एकाचा सेल्फी घेताना पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजेश आसाराम मस्कर कोल्हे असं तरुणाचं नाव असून तो वाघनदीत बुडालाय. दरम्यान मृतदेहाची शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र 32 तासानंतर घटनास्थळापासून 10 ते 15 फुटाच्या अंतरावर मृतदेह नदीच्या तळाशी आढळून आला असून मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. आता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. दरम्यान जिल्हा शोध आणि बचाव पथक, रावणवाडीचे पोलीस यांनी ही कामगिरी पार पाडली आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदाराच्या पक्षातील छत अचानक कोसळलंय, ज्यामध्ये ठाणेदारासह इतर दोघे किरकोळ जखमी झाले. पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार आपल्या कक्षात बसून एका प्रकरणातील फिर्यादी आणि अन्य नागरिकांशी चर्चा करत असताना अचानक छत कोसळल्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये एकच धावपळ उडाली. सुदैवाने यामध्ये मोठा अनर्थ टळलाय. पावसाळा सुरू होऊन जवळपास 2 महिने उलटले तरी औरंगाबाद जिल्हा अजूनही कोरडाच आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हामुळे परिस्थितीत आणखीनच भर पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे बहुतेक भागाचा पाणी साठा खालावला असल्यानं अनेक भागात भीषण पाणी टंचाईची स्थिती आहे. येणाऱ्या काळात चांगला पाऊस न झाल्या खरीप पिकांसाठी लागणाऱ्या सिंचनासह पाणी टंचाईचं सावट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून ही मोठ्या प्रमाणात मदत जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडच्या निगडी परिमंडळच्या अन्नधान्य कोठारामधून पूरग्रस्तांना अन्नधान्याची पोती रात्री रवाना करण्यात आली असता निगडी येथील नायब तहसीलदारानं पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी पोती उचलण्यासाठी माणसांची वाट न बघता स्वतः धान्याची पोती खांद्यावर वाहून इतर कर्मचाऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कोल्हापूर आणि सांगली शहरातील महापूर ओसरला असला तरी महापुरात लाखो लोकांचा संसार वाहून गेलाय. त्यांना धीर देणं अत्यंत आवश्यक आहे ही जाण ठेवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पूरग्रस्तांसोबतच यंदाचा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत आणि स्वतः पूरग्रस्तांमध्ये राहून चाललेलं मदत कार्याची देखरेख करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे देखील स्वतः पूरग्रस्त भागात राहून त्यांना मदत करणार आहेत. पूर ओसरल्यानंतर घरी परतणाऱ्या नागरिकांना टूथपेस्ट, मसाले, तांदूळ, गहू यासह विविध 30 वस्तूंचा समावेश असलेले जीवनावश्यक आणि दैनंदिन उपयोगाच्या साहित्याचं पाकिट दिलं जाईल. एका कुटुंबाला किमान 8 दिवस पुरेल इतका शिधा त्यात असेल अशी माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती आणि मदत कार्याची माहिती देखील त्यांनी दिली.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर पातळी धोक्याच्या वर असली तरी पाण्यामध्ये चांगली घट झाली आहे. शासनानं सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी काहीही केलं नाही असा आरोप भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. सांगली कोल्हापूरची पूर परिस्थितीची पाहणी करून आल्यावर वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका करत पूरग्रस्तांची परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलाय. उल्हासनगर कॅम्प 3 मधील महेक अपार्टमेंट ही 5 मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले होते, त्यामुळे महापालिकेनं ही इमारत रिकामी केली होती. जवळपास 100 जणांना स्थलांतरित केलं होतं, त्यामुळे इमारत वेळीच रिकामी केल्यानं मोठा अनर्थ टळलाय. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पुराचा कहर पाहायला मिळाला. आता पाणी ओसरायला सुरुवात झालीये. दरम्यान प्रलयकारी पुरामुळे राज्यात सर्वाधिक नुकसान झालंय. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुराचा कहर पाहायला मिळाला. एनडीआरएफ, भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराचे सैनिक लोकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 15 ऑगस्टला श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा फडवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी हे पाऊल उचललं तर ते आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं अनुच्छेद 370 हटवल्यानंतर आता श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याची तयारी अमित शहा यांनी सुरू केली आहे अशी माहिती समोर येते. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. मात्र या मुद्द्यावरून काँग्रेसनं भाजपावर टीकेचं लक्ष केलेलं असताना जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना टोला लगावलाय. विमान पाठवतो, स्वतः येऊन काश्मीरची परिस्थिती पहा असं आवाहन केलं होतं. त्यावर राहुल गांधी यांनीही सत्यपाल मलिक यांना विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर लडाखला भेट देतो, तुमच्या निमंत्रणासाठी मी आभारी आहे असं त्यांनी म्हटलंय. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्रीची निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त होत असतानाच त्यांच्यासह माईक हेसन, टॉम मुडी, रॉबिन सिंग, लालचंद राजपूत, बिल सिमन्स हे देखील शर्यतीत आहेत. दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती लवकरच या 6 जणांची मुलाखत घेणार आहे. बीसीसीआयने या 6 जणांना मुलाखतीबाबत कळवलंय. बीसीसीआयच्या मुख्यालयात शुक्रवारी त्यांची मुलाखत घेण्यात येईल. भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गुगल सर्चमध्ये सर्वात जास्त सर्च होणाऱ्या व्यक्तींमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हिनं बाजी मारलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुपरस्टार सलमान आणि शाहरुख यांना मागे टाकत सनीनं गुगल सर्चमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय. गुगल ट्रेंडच्या माध्यमातून गुगलवरील सर्च क्युरीजचं विश्लेषण उपलब्ध होत असतं. त्यात सनी लिओनीला तिच्या संबंधित व्हिडिओ आणि तिच्या बायोपिकसाठी सर्वाधिक सर्च करण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारचं आता पुढचं पाऊल पाकव्याप्त काश्मीर घेणं आहे असं मोठं विधान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलंय. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे, म्हणूनच त्यांच्याकडून व्यापारी राजकीय संबंध तोडण्यात आले. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे, जम्मू काश्मीर राज्याचा तो भाग असल्यानं तो देशाला जोडणं आमचं काम आहे असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पुढील महिन्यात निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा घोषित करू शकतात. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्व पक्ष तयारी करत असताना निवडणूक आयोगानेही आपली तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना चिन्हांचं वाटप सुरू केलंय. निवडणूक आयोगानं वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह दिलंय, तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन हे चिन्ह देण्यात आलंय. सोन्याच्या किमतीत सातत्यानं दरवाढ होत असल्यानं सोने दर 40,000 रुपयांचा टप्पा पार करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या सोने दर 38,470 रुपये झालाय. हा सोने दर तब्बल 20% वाढल्याचं दिसून आलंय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होताना सोने आयात शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सोनं महागलंय. भारत सोनं आयात करतो, त्यामुळे जागतिक बाजारपेठेनुसार सोन्याचे दर निश्चित होतात.
एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नवीन घडामोडींसाठी बघत राहा एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.